बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद हॅलो आपल्या सगळ्यांना विनंती आहे कृपया आपण जागेवर बसून घ्या कारण आता मी आमंत्रित करतोय की ज्यांच्या केवळ माता भगिनीलो असं उच्चारल्यानंतर महाराष्ट्रातली तमाम जनता थरारून उठते ज्या सगळ्यांचे प्रश्न मांडतात आपल्या मनातला सगळं दुःख सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून थी वाघीड संपूर्ण महाराष्ट्रासमोर उभी आहे ती पंकजा ताई मुंडे यांना मी विनंती करतो की ताई साहेब आज मी जेव्हा बाहेर पडलो ताई एक छोटीशी कविता मला एका मित्रांनी ऐकवली ती तुमच्यासाठी आहे त्यांनी असं सांगितलं की जाता का तुम्ही असते काय तिथे जाता का तुम्ही असते काय तिथे विचारलं त्याला तो म्हणाला एक नवा विचार जगण्याला मिळणारा आकार एक मोठी सावली एक आभार माया भेटायला जातो बहिणीला त्यानंतर आदरणीय ताई साहेबांना विनंती करतो आपण या समुदायाला संबोधित करायचे आदरणीय ताई साहेब हे पूर्ण सभा पोलीस पोलीस ओ पोलीस मी तुमच्याशी बोलते एक मिनिट सर्व सभा शांत आणि शिस्तीत आहे समोरचे पाच सहा पोरा ज्यांनी डोक्याला पंचे बांधलेत ते धिंगाणा करायलेत तुम्ही आमचे स्टाल तर धिंगाणा करणार नाहीत पोलिसांनी शांतपणे घेतलंय तुम्ही शांतपणे लाल बांधलेला सगळे जण शांत बसले ते समोरचे पाच मुलं माझं भाषण होई पण एकदम हाताची घोडी तोंडावर बोट धिंगाणं करायचं हे स्थान नाही आज दसऱ्याचा शुभ दिवस आहे आणि या दसऱ्याच्या निमित्ताने या भगवान बाबांचं जन्मस्थान असलेल्या भगवान भक्तीगडावरील सावरगाव येथील भग... त्यांच्या मूर्तीच्या परत पुनर्स्थापनेसाठी आणि या भव्य सीमोल्लंघनासाठी उपस्थित तुम्हा सर्व राज्याच्या काना कोपऱ्यातून आलेले लोक मगाशी मला म्हणले ताई बार्शीवरून आलो नाव घ्या नाशिक वरून आलोत नाव घ्या सिन्नर वरून आलोत नाव घ्या जळगाव वरून आलोत नाव घ्या आलोत पुणे बारामती पी, नगर वाशिम अमरावती देवगाव राजा सिनखेड राजा राज्याच्या काना कोपऱ्यातून तुम्ही सर्व आलात म्हणून मी म्हणाले मी इथे नतमस्तक होऊन तुमचं दर्शन घेतलंय तुमचं नवरात्रीचे नऊ नौ दिवस नवरात्रीचे नऊ दिवस देवीचे वेगवेगळे रूप असतात शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायिनी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री या सर्व देवींच्या समोर नतमस्तक होऊन माझ्या पदरामध्ये जर काही मला मागायचं असेल तर मी सांगेन या डोंगर कपाऱ्यातील या घाम घालणाऱ्या लोकांना चांगले दिवस येऊ दे मला जर काही मागायचं असेल तर देवीला एवढंच मागेन की देवी जस जन्माला घातलं स्वाभिमानाच्या पोटी तसंच स्वाभिमानाने मरणाला जाऊ दे आज या माझ्या कार्यक्रमाला शोभा वाढवण्यासाठी तुम्ही सगळ्यात प्रथम आलात आणि मंचावर एवढे विराजमान लोक आहेत आपल्या लाडक्या खासदार प्रीतम ताईंनी भाषण केलं मंचावर आता आमच्या आई साहेब राधाताई सानप आहेत खासदार सुजय विखे आहेत आमच्या मंचावर उजव्या बाजूला तीन जिल्ह्याचे आमदार सुरेश धस आहेत ते मच्छिंद्रनाथ गडाऊन आले मंचावर आमचे आमचे भाऊ ते पण पिवळे कपड्यात आहे मी पण पिवळ्या कपड्यात आहे <laughs> आमचे महादेवराव जानकर संजयराव तात्या मंचावर उपस्थित आमदार मेघना बोर्डीकर आमदार मोनिका राजळे मुंडे साहेबांचे लाडके बरं का माझे म्हणत नाही मुंडे साहेबांचे लाडके आदरणीय माझे आमदार करडिले साहेब मंचावर उपस्थित आमचे माझे आमदार ज्येष्ठ मार्गदर्शक साहेब आमचं जय हरी नेवास्याहून आले मुरकुटे साहेब आमचा अत्यंत तडपदार युवा मोर्चा युवा मोर्चा नाही सॉरी जिल्ह्याचा आमचा युवा अध्यक्ष आमचा राजेंद्र मस्के मंचावर उपस्थित अक्षय मुंदडा रमेशरावजी आडसकर रामभाऊ कुलकर्णी गोविंदांना केंद्रे आमचे मार्गदर्शक के आहेत ते सुद्धा ज्येष्ठ मंचावर उपस्थित केशवदादा आंधळे आमचे राजाभाऊ मुंडे सदाशिव खाडे पिंपरी चिंचवडून खास आले प्रवीणजी गुघे मोहनराव जगताप दादा वनवे ज्यांनी माझं स्वागत केलं ते भगवान बाबांच्या परिवारातले आणि त्यांच्या संस्थेचे सर्वजण ट्रस्टी खास करून वसंत सानप संदेश सानप या गावचे सरपंच प्रथम नागरिक रामचंद्रजी आमच्या उस्तोड कामगार संघटनेचे गोरखदादा असा श्रीमंतराव जायबाई कृष्णा चाटे विजूभाऊ गोलार मंचावर उपस्थित सर्वांची नावं मी घेत नाही आमचे रमाकांत बापू आहेत सगळेच आहेत आमचे देवीदास राठोड आहेत हा डॉक्टर सुनील काय तो हे अरे आ, आता मला कळलं कुठले लोक जास्त धिंगाणा घालायचे अरे नाव घ्यायले संपले नाही नाव अजून आणि सर्वात शेवटी आमची छोटीशी बहीण यशस्वी मुंडे या कार्यक्रमाला दरवर्षी त्या येतात पण अमेरिकेला शिक्षणाला गेल्यामुळे दोन वर्ष त्यांचं हे मंदिर बघायला त्या खास भगवान बाबांच्या दर्शनाला आले आता दरवर्षीप्रमाणे आपण भेटतोय मी तुम्हाला नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या मी तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जे मोठे आहेत पेटेवाले पटकेवाले डोक्याहून पदर घेतलेल्या माऊली मी त्यांचं दर्शन घेते आणि त्यांच्या चरणाला इथूनच स्पर्श करते मला आशीर्वाद द्या आणि जे लहान आहेत त्यांना इथून मी आशीर्वाद देते की ईश्वर करो तुम्ही सुखी राहावा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण व्हाव्या तुमचे सर्व कष्ट दूर व्हावे आता दसऱ्याचा मेळावा आता बस आता बस डिस्टर्ब होईल आता दसऱ्याचा मेळावा आहे पूर्ण राज्याच लक्ष आहे मीडिया पण मोठ्या प्रमाणात आलाय पंकजाताई आपण काय बोलणार मेळावे म्हणलं सभा म्हणले की एकमेकांवर टीका होते टिप्पणी होते चिखलफेक फेक होते या मेळाव्यात काय होणार आहे ही उत्सुकता लोकांच्या मध्ये मी मीडियाला म्हणला हा चिखल फेकणाऱ्यांचा नाही चिखल तुळवणाऱ्यांचा ना मेळावाय आणि त्यामुळे चिखल तुळवण संघर्ष करणं हे आमच्या रक्तातच आहे मी काय बोलणार आहे कुणाविषयी माझ्या जीवनात मी जे मुंडे साहेबांच्या विरोधक होते जे मला विरोध केला ज्यांनी पातळी सोडून माझ्यावर टीका केली कधी मी त्यांच्यावर बोलले का कधी मी वाईट बोलले का कुणाविषयी कधी कुणावर वैयक्तिक आरोप केले का कधी कुणावर खालच्या पातळीवर टीका टिप्पणी केली का केली का कधी कधी संधीचा फायदा घेतला का कोणी काही चुकलं त्याच्यावर वाईट बोलायला कधीच नाही ते आमच्या रक्तात नाही पसरत असतात चर्चा पसरत असतात हकीकत को तलाश करना पडता है अफवाय तो घर बैठे बैठे मिल जाती है ही हकीकत है हे सत्य आहे बघा मागे कॅमेरा वळवा मीडिया कॅमेरा वळवा हे सत्य ही हकीकत आहे ही शक्ती आहे माझ्याकडे तुम्हाला बसायला द्यायला खुर्च्या नव्हत्या तुमची व्यवस्था करायची माझी ऐपत नाही रे बाबा एकमेकाच्या दाटी वाटीने बसलात तुम्ही खुर्च्या लावल्या असत्या तर हा मेळावा किती मोठा झाला असता चौपट तरी झाला असता चौपट तुम्ही जमिनीवर बसणं गोड मानून घेतलं तुमचे मी उपकार मानते प्रीतम ताई म्हणाल्या संघर्ष करो ही घोषणा हे सिनकेट राजाचे लोक माझं भाषण ऐका ना प्लीज प्लीज हात जोडते वळवळ आवाज घोषणातले प्लीज प्लीज असं करू नका हे लाल प्रीत सारे प्रीतम ताईने सांगितलं की संघर्ष करो ही घोषणा बंद करा कुणाला संघर्ष नाही आला आयुष्यामध्ये संघर्षाशिवाय ना होत नाही कुणाचे जोडे उचलणाऱ्यांचं कधीच इतिहासात नाव झालेलं नाही छत्रपती शिवरायांचा या महाराष्ट्रात भगवान बाबांसारखा राष्ट्रसंत होऊन गेला ज्यांच्या पवित्र मूर्ती समोर आपण सभा घेत आहोत आणि त्या भगवान बाबांचा भक्त त्या भगवान बाबांचा भक्त गोपीनाथ मुंडे सारखा मातीतला माणूस तुमच्यातला माणूस होऊन गेला त्याच्या पोटी मी जन्म घेतलाय मी संघर्ष नाकारणार नाही नाकारू शकतच नाही काय नाही झालं काय कहाणी आहे छत्रपती शिवरायांची संघर्ष लढाई युद्ध तह सुख दुःख वेदना आपल्या माणसाकडून वेदना आपल्या कार्यक्रमाकडून वेदना आपल्या प्रधानमंडळाकडून वेदना सगळ्या वेदना सहन करत फक्त हिंदवी स्वराज्याचं स्वप्न ज्यांच्या डोळ्यासमोर होत छत्रपती शिवरायांना शेवटच्या क्षणापर्यंत कधीच संघर्ष सुटला नाही हो कधीच नाही भगवान बाबांना काही कमी संघर्ष झाला सहज काही किती वेदना झाल्या किती आरोप झाले किती परीक्षा झाली भगवान गड स्थापन करावा लागला पण त्यांनी संघर्ष सोडला नाही सत्य सोडला नाही भगवान श्री कृष्ण मथुरेवर अनेक 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 युद्ध अनेक लोकांचा जीव म्हणून मथुरा सोडून द्वारका स्थापन केली म्हणले पण आपल्या लोकांना एवढी इजा झाली तर ज्याला दुखत तोच खरा राजा असतो तोच खरा लोकांचा प्रेम करणारा माणूस असतो मुंडे साहेबांना काही संघर्ष नव्हता सतत संघर्ष सतत संघर्ष प्रवाह विरुद्ध अशा पक्षात त्या काळात कोणी जात नव्हतं पक्षा चा त्या पक्षामध्ये कमळाचं फुल हातात घेऊन आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढले क्षण संघर्ष कमी झाला चाळीस वर्षाच्या राजकारणात फक्त साडेचार वर्ष सत्ता मिळाली संघर्ष कमी झाला तर त्या मुंडे साहेबांचा सा संघर्ष आपल्या डोळ्यासमोर आहे मग माझ्या अंगामध्ये हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघणाऱ्या छत्रपती शिवरायांचे संस्कार भगवान बाबा आणि मुंडे साहेबांचं सा रक्त आहे मी संघर्षाला घाबरत नाही शिवरायांचा पराक्रम भगवान बाबांची सात्विकता आणि मुंडे साहेबांचा संघर्ष हीच माझी ओळख आहे मी या वचनाला कधीही मी या वचनाला कधीही मुकणार नाही मी थकणार नाही मी रुकणार नाही मी कोणासमोर कधीही झुकणार मला एक आठवते कहाणी आता सध्या करोनामध्ये बरंच पुस्तकं वाचायचा योग आला परत छावा वाचण्यात आलो छावा कोण आहे माहिती ना कोण आहे छत्रपती संभाजी महाराज त्याच्यामध्ये एक त्यांच्या लहानपणीच उदाहरण आहे होळीचा सण शिवराया मोठ्या थाटात साजरा करत होते आणि त्या होळीच्या सणामध्ये नारळ होळीमध्ये टाकत होते त्या जळणाऱ्या होळीमधून नारळ काढणाऱ्याला सोन्याचं कड शिवराया स्वतः घालत होते एका दिवशी संभाजीराजाना एका होळीतला वाटलं की एवढे लहान लहान पोरं माझ्या स्वराज्यातले होळीत ल नारळ काढतात मी पण ते काढणार सगळ्या आयांना काळजी वाटायला लागली आई म्हणली नको आजी काळजी करायला लागली पण संभाजी राजेच शौर्य सगळ्यांना माहितीये त्यांनी आगीच्या त्या, त्या होळीमध्ये हात घातला आणि ते नारळ काढला आणि ते कड शिवरायांनी त्यांच्या हातामध्ये दिलं ते कड आयुष्यभर त्यांनी पेराव केला ते कडायला कधी त्यागलं नाही आपल्या बापांनी आपल्या पाठीवर केलेली कौतुकाची छाप आणि त्यांनी लिहिलेली भेट ही प्राणप्रिय असते माझ्या हाता हातातलं कड तुम्ही आहात माझ्या हातातला ते कळा तुम्ही आहे कोणत्याही होळीतून मी घाबरता आगीतून नारळ बाहेर काढायला मागे पुढे पाहणार नाही संभाजी राजेंचा आदर्श माझ्या समोर आहे मला एक जण म्हणलं मला एक जण म्हणलं की ताई शहरातले माणसं बिचारे राजकारणाला नेता असाय वाटत का माझ काही चुकलंय का माझ्याकडून काही राहिलंय का, का? तुमच्या गावापर्यंत गाडी वस्त्यापर्यंत मी पोचले नाही का काम नाही केलं का मी चांगली मंत्री म्हणून तुमच्यापर्यंत विकास नाही पोहोचला का राज्यभर पक्षासाठी काम नाही केलं के का राज्याच्या बाहेर जाऊन नाही केलं का मग मी तुम्हाला काय दिलंय स्वाभिमान दिलाय स्वाभिमानी रा स्वाभिमानी रा मी तुम्हाला स्वाभिमान दिलाय म्हणून तुम्ही इथे आलात की नाही मग मा, माना के औरों के मुकाबले कुछ पाया नहीं मैंने माना के औरों के मुकाबले कुछ पाया नहीं हमने पर खुद को गिरा कर कुछ उठाया नहीं हमने <प्रेण> तुमचा जर माझ्यावर प्रेम आहे तुमची माझ्यावर श्रद्धा आहे माझ्यावर आस्था आहे निष्ठा आहे माझ्यावर विश्वास आहे तर जसं मला शोभेल तसं वागा माझी तुम्हाला विनंती आहे माझी तुम्हाला विनंती आहे मी स्वतःहूनच सांगितलं आता मी दोन हजार चोवीस ला परळी मतदारसंघात पक्षाने तिकीट दिलं तर त्याच्या तयारीला लागणार आहे असंच आहे से जादा इमानदार हुमे जरूरत से जादा इमानदार हुमे इसलिए सबके नजरो मी गुन्हागार हुमे मला मला तुम्हा सर्व मला पक्षाला त्रास द्यायचा नाही आता कोणत्या नेत्याच्या बद्दल काही बोलायचं नाही आपण आपलं शांत राहायचं भगवान बाबांची प्रतिमा समोर आणायची मी दुर्गेचं रूप धारण करावं तुम्हाला वाटतंय ते करते मी दु दुर्गाच असं बोलू शकते सत्य बोलते आम्ही तुम्हाला त्यामुळे समर्पणाची ताकद एकदा ता दाखवच एकदा शांतपणे दोन हजार चोवीसच्या तयारीला लागवा ज्योतीतून यज्ञ आणि थेंबातून गंगा किंवा समुद्र कसा बनतो हे आपण झोकून द्या कामासाठी आणि कष्ट करून उभं करू आपलं स्वाभिमानाचं राज्य मी तुमच्या बरोबर आहे तुम्ही माझ्या बरोबर आहे आता ह्या सगळ्या कहाण्यांना मला विराम द्यायचा आहे मी काही पदर पसरून कुणासमोर काही मागायला जाणार नाही जाणार नाही त्यामुळे सर्वजण आपापल्या मतदारसंघात जा आपापल्या भागात जा आणि पुढ काय करू तुमच आपली वज्र मोटावळ आणि हवे मध्ये अशी हात हलवा जितना बदल सकते थे खुद को बदल दिया हमने अब जिनको शिकायत है वो खुद को बदले असं माझं म्हणणं आहे मी तुमच्यासाठी रोज मैदानात असणार आहे आंघोळ करणं जेवणा खाण्याचे जे सात तास सोडले तर ता मी तुमच्या समोर रात्र दिवस काम करणार मी तुमच्यासाठी आहे तुम्ही माझ्यासाठी आहात आणि मी माझ्या संस्कारांसाठी आहे गोपीनाथ मुंडे या ना नावाला बट्टा लागेल असं वागणार नाही मी उठणार नाही मी मतणार नाही मी घेतला वसा आता एक मुठ करा कदाचित मी तुम्हाला वाशिम ला दिसेल अमरावतीला दिसेल नाशिकला दिसेल सिन्नरला दिसेल मी तुमच्या सोमत काम करणार आहे तुमच्या समवेत काम करणार आहे आता संपला विषय आपण आपलं काम करूया तुम्ही कोणी आता पदाची अपेक्षा करायची नाही मीडिया चर्चा करायची नाही भगवान 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 धन्यवाद ताई साहेब पंकजा ताई साहेब मुंडे खासदार प्रीतम ताई साहेब मुंडे आणि सर्व मान्यवरांचे Crate...